राज्याच्या मुख्यमंत्र्याला जरा शरम वाटायला पाहिजे. आणि तो पर्यावरण मंत्री अनिल परब ज्याला बेसरमच्या झाडापेक्षाही जास्त मोठा बेसरम मंत्री आहे तो. आज या ठिकाणी विभागीय वर्कशॉपमध्ये एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन गेल्या 8 दिवसापासून सुरू आहे. संपूर्ण कर्मचाऱ्यांनी 8 दिवसापासून आंदोलन इथे सुरू केलेलं आहे की सरकारच्या शासकीय याचा समावेश करून शासकीय योजनेचा सगळ्या यांना लाभ मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून एस टी महामंडळाचे कर्मचारी जे चालक आहे, लिपिक आहे, वाहक आहे, सहाय्यक आहे, मेकॅनिकल आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थानं सरकारच्या सगळ्या याच्यामध्ये समावेश करायला पाहिजे हे यांची मूळ मागणी आहे. आणि 35 आत्महत्या केली आहे. एक एस टी कर्मचाऱ्याच्या लहान मुलांनी आत्महत्या केली आहे. जर या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जो खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि त्या ठिकाणी राज्यकर्ता म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहे आणि ज्या ठिकाणी एस टी कर्मचारी आपल्या बसच्या माध्यमातून हजारो प्रवाशांना या गावातून त्या गावामध्ये, त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये रात्रंदिवस सेवा देतात. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी सेवा दिली स्वतःची जीवाची पर्वा न करता. त्या ठिकाणी जर त्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जीव द्यावा लागते, आज फाशी घ्यावी लागते, यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्याला जरा शरम वाटायला पाहिजे. आणि तो पर्यावरण मंत्री अनिल परब ज्याला बेसरमच्या झाडापेक्षाही जास्त मोठा बेसरम मंत्री आहे तो, त्यालासुद्धा थोडा लक्षात आला पाहिजे की एक आमची महिला, आज भाऊबीजचा दिवस आहे दिवाळीनंतर, एक महिला आमची ताई डोळ्यातून अश्रू जेव्हा रडत रडत जर त्याची व्यथा गाण्यात सांगत आहे स्वतःच्या, की 2500 रुपये त्यांना दिवाळी बोनस दिला जाते आणि पगार त्यांना एखाद्या प्रायव्हेट कर्मचाऱ्यापेक्षा बी कमी पगार आहे. म्हणजे अशा प्रकारची थट्टा जर एस टी कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र गव्हर्नमेंट करत असेल, महाराष्ट्र सरकार, सरकारचे मंत्री, मुख्यमंत्री यांनी या कर्मचाऱ्याची थट्टा करून, मी इथं मागणी करील की या ठिकाणी अनिल परबवर 302 गुन्हा दाखल करा. या लोकांची या एस टी कर्मचाऱ्यांची जी आत्महत्या केली या 35 लोकांनी, अनेक लोक या ठिकाणी पूर्ण त्यांचं मनोबल खसलेलं आहे. या सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, याच्यावर अनिल परब जे परिवहन मंत्री आहे यांच्यावर 302 गुन्हा दाखल केला पाहिजे आणि झोपलेल्या मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला जागी केलं पाहिजे. यासाठी पूर्ण ताकदीने मी या कर्मचाऱ्यांसोबत उभा आहे. वेळ आली तर आम्ही मंत्रालयात जाऊ, वेळ आली तर मातोश्रीवर जाऊ, वर्षावर जाऊ, पण या सगळ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पूर्ण यांच्या पाठीशी मी उभा आहे. मी आमदार म्हणून सुद्धा उभा आहे आणि खासदार नवनीत राणासुद्धा यांच्या पाठीशी उभा आहे. येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांचे डोळे उघडले नाही आणि परिवहन मंत्र्यांनी जर निर्णय घेतला नाही तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागेल. तेवढ्या ताकदीनं आम्ही त्यांच्यासोबत उभं राहून त्यांच्यासोबत आंदोलन करू.